जालना जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। पावसामुळे झालेल्या नुकसानीची तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारची पाहणी झालेली नाहीये। फळबागांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, अजूनही कोणत्या प्रकारची पाहणी झालेली नाहीये। तलाठी ग्रामसेवक यांनी शेतीची पाहणी करावी अशी मागणी झुंगे यांनी केली आहे। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पाहणीसाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शेतात जाऊन पाहणी केली। शासनाकडून मदतही जाहीर झाली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीयेत, त्यामुळे सरकार आमच्याकडे लक्ष कधी देणार असा सवाल शेतकरी करत आहेत। नमस्कार, मी पवन शांतीलाल झुंगे, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष। सतत पावसामुळे जी शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे, नुकसान भरपाई तर नव्हे तसेच जे आपलं संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर सतत पावसामुळे, त्याच्यामध्ये तलाठी मॅडम, ग्रामसेवक साहेब यांनी अद्याप कोणतीही पाणी न करता माल पूर्ण खराब झालेला आहे। तसेच मी माझ्या निवेदनाद्वारे कलेक्टर साहेब व मुख्यमंत्री साहेबांना कळविण्यात आले आहे, तरी अद्याप कोणतीही पाणी न करता पूर्ण माल खराब झालेला आहे। माझी साहेबांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर येऊन एवढी पाणी करून जाणे। राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।